गगनयान मिशन अंतर्गत पहिल्या चाचणी उड्डाणाचं थोड्याच वेळात प्रक्षेपण. अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही क्षणात चाचणी उड्डाण. सीएटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 16 एप्रिल ते 2 मे दरम्यान होणार परीक्षा, तर विद्यार्थ्यांकडून तयारीला सुरुवात. सर्वात मोठ्या नोकरभरतीचा निर्णय महायुती सरकारच्या काळात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. 1.5 लाख तरुणांना नोकरी मिळाल्याचा अजितदारांचा दावा, तर कंत्राटी भरतीवरून विरोधकांवर टीकास्त्र. धूळ प्रदूषण रोखलं नाही तर खासगीसह शासकीय बांधकामही रोखू, मुंबई महापालिकेचा सज्जड इशारा. प्रदूषणासंदर्भात आयुक्तांनी घेतली बैठक. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला वन्यजीव मंडळाची परवानगी. ठाणे बोरिवली प्रवासाचा वेळ 1 तासांनी कमी होणार. मुंबईची माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. कारण गुलदस्त्यात मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि संजय पांडेंची भेट. चोवीस तारखेपर्यंत काही बोलणार नाही. 24 तारखेनंतर मराठ्यांची गाठ आहे. बारामतीतून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, जरांगेंचा पुनरुच्चार. आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. चार वर्षानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ देशात परतणार. पाकिस्तानमध्ये जानेवारीत निवडणुका. शरीफांच्या येण्यानं पक्षाला बळकटी मिळण्याची शक्यता. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी देखभाल तसंच मध्य रेल्वेवरील 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक. हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरोधातील विश्वचषक सामन्यातून माघार. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे हार्दिकला विश्रांतीचा सल्ला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.